दरम्यान एक मोठी बातमी समोर येते, निवडणूक आयोग या आठवड्यात शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाचा निर्णय देण्याची शक्यता आहे. येत्या 10 फेब्रुवारीच्या आधी निवडणूक आयोगाचा निर्णय येण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर येत आहेत. 10 फेब्रुवारीच्या अगोदरच निवडणूक आयोग आपला फैसला देणार असल्याचं देखील कळतंय. आपण पाहतोय गेल्या सुनावणीच्या वेळी निवडणूक आयोगासमोर दोन्ही गटाकडून अर्थात शिंदे आणि ठाकरे गटाकडून आपले युक्तिवाद पूर्ण करण्यात आलेले होते आणि आता लक्ष लागलेलं आहे ते निवडणूक आयोगाच्या निकालाकडे. शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेत. शिवाजी, निवडणूक आयोग या आठवड्यात शिवसेनेचं पक्ष आणि अर्थातच पक्षचिन्हाचा निर्णय देखील देऊ शकतं अशी शक्यता आहे, काय अपडेट्स मिळत आहेत? पक्ष चिन्ह आणि पक्ष कोणाचा होणार याचा फैसला आता निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. त्यानुसार जी माहिती मिळत आहे त्या जर पाहिलं तर येत्या 10 फेब्रुवारीच्या अगोदर या संदर्भात निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही गटाचे युक्तिवाद पूर्ण झालेले आहेत आणि पक्ष कोणाचा आणि पक्ष चिन्ह कोणाला जाणार या संदर्भात निवडणूक आयोग निर्णय देणार आहे. आणि या संदर्भात जी माहिती सूत्रांनी दिली त्यानुसार येत्या 10 तारखेच्या अगोदर या संदर्भात म्हणजे याच आठवड्यामध्ये निवडणूक आयोग जो आहे आपला फैसला जो आहे तो सुनावणार आहे. त्यामुळं त्या अगोदर असं सांगितलं देखील जातं की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दोन्ही राज्याच्या ज्या ह्या आहेत त्या दोन्ही पक्षाला त्याचबरोबर राज्याच्या गृह खात्याला देखील या संदर्भात निवडणूक निर्णय घेण्यापूर्वी इलेक्शन कमिशन माहिती देणार असल्याचं समजतंय. निश्चितच, धन्यवाद शिवाजी या सविस्तर अपडेटसाठी.